महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे ओबीसीचं राजकीय आरक्षण राज्यानं गमावलंय. मध्य प्रदेशात ओबीसी समाजाचं आरक्षण देण्यात आलं तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्यात याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजपानं केलाय. महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आमदार राजीवमामा भोळे यांच्या नेतृत्वात करण्यात आलंय. काही स्टॉप असेल ते अधिकारी असेल ते उपलब्ध करून देणं हे सत्ताधाऱ्यांची जबाबदारी. आम्ही विरोधक असून सुद्धा आम्ही एका मताने तो ठरावाला मंजुरी दिली. मी स्वतः साक्षीदार आहे त्या गोष्टीला. आणि त्यावेळेला फक्त वेळ मारून धोरण मला वाटतं हे आघाडी सरकारने केलं. यांना हेच नाही, ओबीसीनी मराठा आरक्षण संदर्भात असंच केलं त्यांनी. असं कोणत्याच जनतेला न्याय देऊ शकलं नाही. हे सरकार आघाडी सरकार आहे. आम्ही तो ओबीसीवरती ते अन्याय केलाच, पण मराठा सरकारवरती अन्याय केला. आणि असे कितीतरी समाज, एसटी महामंडळ असेल, शेतकरी वर्ग असेल, शाळेचे विद्यार्थी असेल, एक घटक सांगा की एका घटकाला ते न्याय देऊ शकले असेल आघाडी सरकार. आणि मला वाटतं ओबीसी त्यांचं अपयश आहे, ते डाटा देऊ शकले नाही. हे मध्य प्रदेश सरकारने केलं का नाही? कोर्टाने निकाल दिला, किती दिवसात त्यांनी डाटा दिला? आणि आज त्या ओबीसीला न्याय मिळू शकतो तिथे मध्य प्रदेशमध्ये, त्या धर्तीवरती करावं त्यांनी लवकर. मग आता ओबीसी आरक्षण प्रश्नी भाजपकडून मागणी केली जाते, जर शासनाने काही प्रयत्न केले नाही तर भाजपची नेमकी भूमिका काय असणार आहे? आम्ही भारतीय जनता पार्टीने आमचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ, आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा, आदरणीय आमचे जिल्ह्याचे गिरीश भाऊ यांचं आमचं ठरलेलं आहे की मागच्या वेळेला की आम्ही जिथे ओबीसीची जागा होत्या, जी जरी जनरल असेल तर आम्ही तिथे ओबीसीच उमेदवार देणार. हे पक्षाचं धोरण ठरलेलं आहे. या सरकारने, आघाडी सरकारने जरी ओबीसीवरती अन्याय केला, राजकीय अन्याय केला असेल, पण भारतीय जनता पार्टी ओबीसीवरती राजकीय अन्याय होऊ देणार नाही. आम्ही तिथे ओबीसीच देऊ. एवढंच नाही, तुम्ही मागच्या धुळ्या नंदुरबारच्या जर निवडणुका पाहिल्या असेल तर जिथे ओबीसी होतं तिथे आम्ही ओबीसीच उमेदवार दिले. हा सुद्धा प्रयत्न आम्ही मागच्या वेळेला केला आणि मला वाटतं ते मोठा यश आम्हाला तिथे धुळे नंदुरबार त्याच्यामध्ये मिळालेलं आहे. हे जनतेने आम्हाला त्याच्यामध्ये आशीर्वाद दिलेले. न्यूज 15 मराठी साठी काशीनाथ चव्हाण, जळगाव.